ಅಲ್ಲ ಪ್ಯಾಕಿಂಗ್ ಕೊರಿಯರ್ ಅಲ್ಲ ಪ್ಯಾಕಿಂಗ್ ಕೊರಿಯರ್ ನಾನು ಸ್ಕೂಟರ್ ಬಸವರೆ ಫಿರ್ಲಾ ಹೋದಾ ಆಮಾಲಾ ಬಸವಾಯಚಾ ಹೋದಾ ಪಣ ಆಮಾಲಾ ಪೊಲೀಸರನ್ನು ಬುಲಾವನ್ ಸಾಂಗಿತ್ಲ ಕಿ ತುಮಿ ಅಸೆ ಕರು ನಕಾ 144 ಕಲಂ ಲಾಗಲೇಲಾ ಆಯ್ ಆಣಿ ತಿಥೆ ಜಮಾವಬಂದಿ ಆಯ್ तो पांच माणसांच्या वर जर तुम्ही जमला तर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल आणि अटक करून घेऊन त्या केसेस आणि हे करून साध्य काहीच होत नाही ना। ठीक आहे, म्हणून आम्ही तिकडन इकडे शिफ्ट झालो। इथे पोलिसांनी आम्हाला प्रोटेक्शन पण दिलं। पुढे आता भूमिका सांगितलं ना आता मी की आता एक तर गडकरी मास्तरांचं साहित्य लोकांसमोर सातत्याने कार्यक्रमांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरी गोष्ट शासकीय पातळीवरती हा पुतळा पुन्हा तिथे पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ज्या काही लीगल गोष्टी आहेत जिथं मुद्दाम सारखी गाडी अडते जशी ती दादोजी कोंडदेवांची अजून अडलेलीच आहे तर ती याच्यावर अडू नये यासाठी आता सतत त्यांनी प्रयत्न करणं। ते म्हणाले पुढच्या महिन्यात 1 तारखेला या की आम्ही 1 तारखेला जाणार। ते म्हणाले 7 तारखेला या की आम्ही 7 तारखेला जाणार। जे विरोध करतात त्यांचं असं म्हणणं आहे की संभाजी महाराजांचा पुतळा तिथे बसला पाहिजे कारण ते संभाजी उद्यान आहे आणि गडकरींचा पुतळा त्यांची जी इच्छा होती फर्ग्युसन महाविद्यालय तिथं बसवा ते म्हणतात काय आणि कुठे कोणाचा पुतळा बसवा म्हणतील तर तसं नाही ना होत। मुळात हा गडकऱ्यांचा पुतळा ज्या पुणे महानगरपालिकेने बसवला 30-40 वर्षांपूर्वी तो नगरपालिकेने बसवला आहे, तो त्यांचा सन्मान करण्यासाठी बसवला आहे। तेव्हा आचार्य अत्रे स्वतः तिथे प्रमुख पाहुणे होते, महापौर पाहुणे होते, त्यांनी स्वतः निर्णय घेऊन नगरपालिकेने बसवला आहे। आता कुठला पुतळा कुठल्या गार्डनमध्ये बसवायचा हे संभाजी ब्रिगेडने सांगायला लागले तर म्हणजे मग अवघडच होऊन बसेल ना। ह्या गोष्टीला जे काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला बोट पाहिजे जे लागतं ना की ज्या होडीत सगळे बसतील तर त्याच्यासाठी ही मराठी नाट्य परिषद आहे आणि हा प्रश्न आम्ही ढसायला लावू सोडू। हा प्रश्न जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या बाजूने आणि काय म्हणतात त्याला अहिंसात्मक मार्गाने आम्ही हे सगळं करणार आहोत, कायद्याला धरून करणार आहोत। असं काही आम्हाला आता स्वतः कमिशनर साहेबांना भेटला जातो आयुक्तांना, ते म्हणतील त्याप्रमाणे आम्ही करू, पोलीस सांगतील त्याप्रमाणे करू आम्ही। माझ्या मते समाजात तेढ निर्माण करणारी काही लोकं आहेत आणि त्यांचा निषेध करून फक्त भागणार नाही तर त्यांच्या विरोधात ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे, कारण आपण सर्व एकाच समाजाचे आहोत। मी त्या समाजाचा एक सजग नागरिक आहे आणि समाजात तेढ निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आत्तापर्यंत कलावंत हे फक्त आपल्या सोशल नेटवर्किंगमधनं आपल्या भावना व्यक्त करत होते, पण आज कलाकार एकत्र आलेले आहेत, मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत आणि यापुढे आणखीन मोठ्या संख्येने एकत्र येतील आणि जे कला संस्कृती साहित्य ह्याच्या विरोधात याच्यावरती भ्याड हल्ला करणारे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू, आम्ही जोरदार लढा देऊ आणि राम गणेश गडकरींनी लिहिलेलं जे आहे ते चुकीचं नाही आहे हे आम्ही सिद्ध करू आणि पुन्हा तिकडे पुतळा पुनः प्रस्थापित करू आणि त्यासाठी फक्त आणि फक्त कायद्याचाच वापर करू।